नमस्कार विद्यार्थी मित्र हो, या भागामध्ये आपण विपणनाच्या वेगवेगळ्या संकल्पनांचा म्हणजेच मार्केटिंग कॉन्सेप्ट्सचा अभ्यास करणार आहोत. तर व्यवसायाला बाजारपेठेमध्ये विक्री करण्यासाठी विशिष्ट अशी विपणन संकल्पना अनुसरावी लागते. या विपणन संकल्पनेच्या आधारावर व्यूहरचना ठरवाव्या लागतात आणि बाजारपेठेतील स्पर्धा, ग्राहकांचा दृष्टिकोन, बाजारपेठेचे स्वरूप, वस्तूचे स्वरूप, कंपनीची विपणन धोरणे, आर्थिक स्थिती इत्यादी घटकांचा परिणाम ह्या संकल्पनेवरती होत असतो. आणि त्यामुळे या ज्या काही संकल्पना आहेत ते आपण समजावून घेणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. तर यामध्ये पहिली जी संकल्पना आहे, या इमेजमध्ये वेगवेगळ्या संकल्पना या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. त्यामध्ये प्रोडक्शन कॉन्सेप्ट आहे, प्रोडक्ट कॉन्सेप्ट आहे, सेलिंग कॉन्सेप्ट आहे, मार्केटिंग कॉन्सेप्ट आहे आणि होलिस्टिक मार्केटिंग कॉन्सेप्ट आहे. जसजसा विकास होत गेलेला आहे औद्योगिक क्रांतीनंतर, जसजसं बाजारपेठा विस्तारित होत गेलेल्या आहेत, काळ बदलत गेलेला आहे, तसतसं नवनवीन संकल्पनांचा उदय होत असताना आपल्याला या ठिकाणी दिसतो. त्यामधली पहिली जी संकल्पना आहे प्रोडक्शन कॉन्सेप्ट. आता प्रोडक्शन कॉन्सेप्टचा अर्थ काय होतो, ही कॉन्सेप्ट काय सांगते, कशावरती यामध्ये फोकस दिलेला असतो हे आपण या ठिकाणी बघतो आहे. द प्रोडक्शन कॉन्सेप्ट इज द ओल्डेस्ट कॉन्सेप्ट प्रिवेलिंग अमंग द बिझनेस हाऊसेस टिल 1930s. म्हणजे प्रोडक्शन कॉन्सेप्ट जी आहे ही सगळ्यात जुनी संकल्पना आहे. आणि या संकल्पना ही म्हणजे ही जी संकल्पना आहे ती 1930s बिझनेस हाऊसेस अनुसरत होते आणि त्यानंतर दुसऱ्या कॉन्सेप्टचा विकास झालेला आपल्याला दिसतो आहे. अकॉर्डिंग टू दिस फिलॉसॉफी कंज्युमर फेवर्स दोज प्रोडक्ट्स दॅट आर इझिली अवेलेबल अँड हायली अफोर्डेबल. आता ही संकल्पना, आता या कॉन्सेप्टला फिलॉसॉफी पण असं म्हणतात. ही फिलॉसॉफी काय सांगते तर कंज्युमर फेवर्स दोज प्रोडक्ट्स दॅट आर इझिली अवेलेबल अँड हायली अफोर्डेबल. हे यामध्ये फार महत्त्वाचं आहे. म्हणजे कंज्युमर कोणते प्रोडक्ट्स फेवर करतात की जे इझी अवेलेबल आहेत, म्हणजे त्यांना सहज उपलब्ध होतात आणि त्यांना ते परवडणारे असतात. म्हणजे ग्राहक खरेदी वस्तूची केव्हा करतो ती त्याला सहज उपलब्ध होत असेल आणि त्याला परवडत असेल अशी ही संकल्पना सांगते. हेन्स मॅनेजमेंट ऑफ बिझनेस हाऊसेस शुड कॉन्सन्ट्रेट ऑन रिड्युसिंग द प्रोडक्शन कॉस्ट अँड डू द डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स विथ मॅक्झिमम एफिशियन्सी. आता या विचारधारेचा महत्त्वाचा भाग आपण बघितलं कुठला, तर इझी अवेलेबल हायली अफोर्डेबल याच दोन गोष्टींचा जर कंज्युमर्स विचार करत असतील तर मग मार्केटिंगमध्ये या कॉन्सेप्टच्या अनुषंगानं कोणतं काम येतं, तर इझी अवेलेबल करून देणं. कंज्युमरला इझी अवेलेबल व्हायला पाहिजे, म्हणजे आपण डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स जे आहे हा जो भाग आहे त्याच्यावरती मेजर फोकस करणं महत्त्वाचं आहे. आणि हायली अफोर्डेबल म्हणजे परवडणारीच ती वस्तू, परवडणारी वस्तू जर ग्राहक घेत असेल तर त्याला ती कशी परवडेल, म्हणजेच प्रोडक्शन कॉस्ट कमी कशी बसेल याचा विचार फक्त या संकल्पनेनुसार केला जातो. म्हणजे जो व्यवसाय या संकल्पनेनुसार काम करणार आहे तिचा फोकस कशावरती असतो, तर प्रोडक्शन कॉस्ट कमी करणं आणि दुसरा डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स. ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या मार्केटिंगमध्ये या कॉन्सेप्टनुसार समजल्या जातात आणि त्यांच्यावरती कॉन्सन्ट्रेशन केलं जातं. द प्रोडक्शन कॉन्सेप्ट बिलीव्ज दॅट इफ द प्रोडक्ट इज रिअली गुड अँड द प्राईस इज रिझनेबल देअर इज नो नीड फॉर स्पेशल मार्केटिंग एफर्ट्स. आता ही जी प्रोडक्शन कॉन्सेप्ट आहे ही बिलीव कशामध्ये करते, तर वस्तू खरोखर चांगली आहे ना आणि त्याची प्राईस रिझनेबल आहे ना, तर तुम्ही वेगळ्या म्हणजे जाहिरात करणं किंवा मार्केटिंगमध्ये तुम्ही अगदी ऑफर्स देता काय काय आणि प्रमोशनल एक्सपेन्सेस तुम्ही करत असता, काहीही गरज नाही म्हटलेलं आहे की प्रोडक्ट इज रिअली गुड अँड प्राईस इज रिझनेबल
नो नीड फॉर स्पेशल मार्केटिंग एफर्ट्स, म्हणजे जे व्यवसाय या कॉन्सेप्टनुसार वाटचाल करतात त्यांचा भर हा इतर मार्केटिंग एफर्ट्सवरती कमी असतो, म्हणजे नसतो पण म्हणायला हरकत नाही, पण कमी असतो. पण त्यांचा मोठा फोकस कशावरती होतो तर की गुड प्रोडक्ट असणं, क्वालिटी आणि इझी अवेलेबल होणं, प्राईस रिझनेबल, एवढ्या गोष्टींवरती याच्यामध्ये ते फोकस करतात. त्यानंतर लक्षात घ्या की याच्यामध्ये याच्या अझम्पशन्स काय आहेत. द अझम्पशन ऑफ दिस कॉन्सेप्ट्स आर एनिथिंग दॅट कॅन बी प्रोड्यूस्ड कॅन बी सोल्ड, म्हणजे जे आम्ही उत्पादन घेतो ते विकलं जातं हे त्याचं गृहित आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट टास्क ऑफ मॅनेजमेंट इज टू कीप द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन डाऊन, म्हणजे आत्ता सांगितल्याप्रमाणे प्रोडक्शन कॉस्ट याच्यामध्ये डाऊन ठेवणं हे महत्त्वाचे टास्क या विचारधारेनुसार किंवा या फिलॉसॉफीनुसार यामध्ये येते. अ फर्म शूड प्रोड्यूस ओनली सर्टन बेसिक प्रोडक्ट्स, काय म्हटलेलं आहे, फर्म शूड प्रोड्यूस ओनली सर्टन बेसिक प्रोडक्ट. बेसिक म्हणजे कंझ्युमरच्या दृष्टीने जे बेसिक प्रोडक्ट्स आहेत त्यांच्यासाठी ही जास्त महत्त्वाची किंवा उपयोगी ठरणारी विचारधारा होऊ शकते. कारण काय, द फर्म शूड प्रोड्यूस ओनली सर्टन बेसिक प्रोडक्ट्स की जे आपोआप इझी अवेलेबल झाल्यामुळं आणि प्राईस अफोर्डेबल असल्यामुळे ते परचेस करतील म्हणून या अझम्पशन याच्यामध्ये आहे. द कॉन्सेप्ट कॅन बी इलिस्ट्रेटेड ॲज अंडर, याच्यामध्ये इमेजमध्ये दाखवलं आहे पहा या स्लाईडवरती काय दिसतं, तर कंपनी जे प्रोड्यूस करेल ते सेल होतं असं या ठिकाणी दाखवलेलं आहे. कंपनी प्रोड्यूस करेल जे ते सेल होईल. त्याच्यासाठी काय म्हटलेलं आहे, काय म्हणतात, प्रोड्यूस मोर अँड मोर, काय करायला पाहिजे कंपनीनं, प्रोड्यूस ज्यादा तर उत्पादने घेतलं पाहिजे तर ते आपोआप प्रॅक्टिकली सेल इट सेल्फ म्हटलेलं आहे, ते आपोआप विकलं जातं असं म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, तर प्रोड्यूस मोर अँड ट्राय टू रिड्यूस द प्रोडक्शन कॉस्ट. लक्षात आलं का, तर यामध्ये काय म्हणतात की तुम्ही मोठ्या प्रमाणात ज्यादा तर उत्पादन घ्या जेणेकरून उत्पादन खर्च कमी होईल आणि ते उत्पादन तुमचं आपोआप विकलं जाईल. ह्या कंझ्युमरसाठी तुम्ही वेगळे प्रयत्न करायची काही गरज नाही असं म्हटलेलं आहे या फिलॉसॉफीमध्ये. अंडर दिस कॉन्सेप्ट प्रोडक्शन इज स्टार्टिंग पॉईंट, द प्रोडक्ट ॲक्सेप्टॅबिलिटी ऑकर्स आफ्टर द प्रोडक्ट इज प्रोड्यूस्ड, म्हणजे यामध्ये स्टार्टिंग पॉईंट मार्केटिंगच्या या विचारसरणीनुसार इथं स्टार्टिंग पॉईंट काय सांगतो, प्रोडक्शन हे महत्त्वाचं आहे. स्टार्टिंग पॉईंट याच्यामध्ये महत्त्वाचा म्हणजे सुरुवात विचारांची कुठून येते, प्रोडक्शन, त्याच्यावर तुमचा फोकस. आणि ते प्रोडक्ट ॲक्सेप्टॅबिलिटी ऑकर्स आफ्टर द प्रोडक्ट इज प्रोड्यूस्ड, नंतरची गोष्ट काय म्हटलेलं आहे, प्रोडक्ट मार्केटमध्ये ॲक्सेप्ट होणं हा नंतरचा भाग आहे, तुम्ही प्रोडक्शनवर फोकस करा अशी ही म्हणजे कॉन्सेप्ट सांगते. द प्रोडक्शन कॉन्सेप्ट इज अँड ॲप्रोप्रिएट फिलॉसॉफी इन टू सिच्युएशन, आता ही जी फिलॉसॉफी आहे किंवा ही कॉन्सेप्ट आहे ही दोन सिच्युएशनमध्ये ॲप्रोप्रिएट ठरू शकते. कधी, तर फर्स्ट वन वेअर डिमांड फॉर प्रोडक्ट एक्सिड सप्लाय, म्हणजे सिच्युएशन कशी आहे मार्केटमध्ये की डिमांड काय झालेलं आहे, तर डिमांड ऑफ द प्रोडक्ट एक्सिड, डिमांड फार वाढलेली आहे म्हणजे कंझ्युमरकडून मागणी फार आहे आणि त्या प्रमाणात सप्लाय होत नाही आहे, तर या सिच्युएशनमध्ये फक्त प्रोडक्शनवरतीच फोकस करणं महत्त्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी ही कॉन्सेप्ट जी आहे ती ॲप्रोप्रिएट ठरू शकते. वेअर द प्रोडक्ट कॉस्ट आर हाय इन सच सिच्युएशन्स मॅनेजमेंट कॅन ट्राय टू इन्क्रीज द प्रोडक्शन अँड रिड्यूस कॉस्ट टू अचीव गुड सेल्स. तर दुसरी एक सिच्युएशन कुठली महत्त्वाची, तर ज्या वस्तूच्या बाबतीत कॉस्ट त्याची हाय आहे, त्याचं प्रोडक्शन कॉस्ट फार जास्त कंपनीला बसते, जास्त खर्च करावा लागतो, तर त्या सिच्युएशनमध्ये त्यांनी तो खर्च कमी करण्यासाठी फक्त प्रोडक्शनवरती भर द्यावा, ज्यादा उत्पादन घ्यावं आणि उत्पादन खर्च कमी करून विक्रीचा प्रयत्न करावा असं म्हटलेला आहे. म्हणजे फोकस हा प्रोडक्शनवरती करावा असं म्हटलेलं आहे. ही यामधली पहिली संकल्पना आहे. त्यानंतर दुसरी जी संकल्पना आहे ती म्हणजे द प्रोडक्ट कॉन्सेप्ट. आता या कॉन्सेप्टनुसार काय म्हटलेलं आहे पा, द प्रोडक्ट कॉन्सेप्ट इज द फिलॉसॉफी विच बिलीव्ज
the consumers favor only those products that offer good quality, performance and unique features. काय म्हणतात याच्यामध्ये, तर प्रॉडक्ट कॉन्सेप्ट काय सांगते, कंज्युमर कोणत्या प्रॉडक्टमध्ये बिलीव करतात, तर ओनली दोज प्रोडक्ट्स दॅट ऑफर गुड क्वालिटी. म्हणजे क्वालिटी जर गुड असेल, त्याचा परफॉर्मन्स चांगला असेल, त्याचे युनिक फीचर्स असतील, तरच कस्टमर्स घेतात, अशी ही संकल्पना सांगते. आता गुड क्वालिटी म्हणजे त्या कंज्युमरच्या दृष्टिकोनातून त्याला जे अपेक्षित आहे ते त्याच्यामध्ये गुण असणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर परफॉर्मन्स म्हणजे ते जे काही प्रोडक्ट असेल ते वापरत असताना ते त्या ज्या पद्धतीनं कंज्युमरला अपेक्षित आहे तसंच ते काम करत असेल, तसाच त्याचा परफॉर्मन्स असेल. आणि युनिक फीचर्स, फीचर्स म्हणजे त्याची वैशिष्ट्य जे आहे ते युनिक आहे, तर कंज्युमर्स आपोआप वस्तू खरेदी करतात असं सांगितलेलं आहे. याच्यामध्ये असं नाही म्हटलेलं आहे की वस्तूची किंमत कमी असेल आणि ग्राहकाला पाहिजे त्या ठिकाणी मिळाली, इझी अवेलेबल झाली तर, हा भाग याच्यामध्ये नाही आहे. तर याच्यामध्ये काय ही विचार फिलॉसॉफी काय सांगते, गुड क्वालिटी, परफॉर्मन्स आणि युनिक फीचर. आता ही विचारधारा जे आत्मसात करतील जे व्यवसाय, त्यांनी मग मार्केटिंग ॲक्टिव्हिटी त्यांनी कुठल्या फोकस केल्या पाहिजे, तर गुड क्वालिटी वस्तूची कशी राहील, त्याचा परफॉर्मन्स कसा चांगला राहील आणि त्याचे फीचर्स जे आहेत प्रॉडक्टचे ते युनिक कसे राहतील, एवढंच यामध्ये काय केलं जातं, मेजर फोकस हा केला जातो. अकॉर्डिंग टू प्रोडक्ट कॉन्सेप्ट, वेन एवर अ फर्म हॅज अ गुड प्रोडक्ट, इट इन्क्रीजेस इट्स ओन डिमांड अँड इट नीड्स अ लिटल सेल्स प्रमोशनल एफर्ट्स. म्हणजे वस्तू क्वालिटेटिव्ह आहे, परफॉर्मन्स चांगला आहे, युनिक फीचर्स आहेत कॉम्पिटिटरपेक्षा, तर तुम्ही सेल प्रमोशन एफर्ट्स वेगळे करण्याची काही आवश्यकता नाही, आपोआप वस्तू विकली जाते असं यामध्ये म्हटलेलं आहे. या ठिकाणी पहा, प्रोड्यूस क्वालिटी प्रोडक्ट्स म्हणजे दाखवलेलं आहे यामध्ये, म्हटलेलं आहे की तुम्ही काय करा, प्रोड्यूस क्वालिटी प्रोडक्ट, सेल काय होतो, ॲटोमॅटिकली होईल कंज्युमर प्रॅक्टिकली सेल इट सेल्फ इफ इट गिव्ज मोस्ट क्वालिटी फॉर मनी. लक्षात घ्या, हा भाग याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. तुम्ही फक्त फोकस करा क्वालिटी प्रोडक्टवरती, आपोआप सेल होईल आणि कंज्युमरला तुम्ही काही वेगळं प्रमोशनल एफर्ट्स करायची काही गरज नाही असं त्याच्यामध्ये म्हटलं आहे. बायर्स ॲडमायर वेल मेड प्रोडक्ट्स अँड कॅन अप्राइज प्रोडक्ट क्वालिटी अँड परफॉर्मन्स. तुमच्या क्वालिटीची वस्तूच्या प्रोडक्ट क्वालिटीची अँड परफॉर्मन्सची काय होईल, म्हणजे बिलीव करेल कंज्युमर आणि आपोआप तो परचेस करेल अशी ही विचारधारा सांगते. त्यामुळं इथे मेजर फंक्शन्स म्हणजे फोकस कशावरती करायचं हे ह्या कॉन्सेप्टनुसार त्या व्यवसायाला मार्गदर्शन हे मिळत असतं. त्यानंतर तिसरी जी कॉन्सेप्ट आहे ती म्हणजे सेलिंग कॉन्सेप्ट. सेलिंग कॉन्सेप्टमध्ये काय सांगितलेलं आहे लक्षात घ्या, इट इज द फिलॉसॉफी विच होल्ड्स दॅट कंज्युमर्स डू नॉट बाय द गुड्स इन सफिशियंट क्वांटिटी अनलेस द बिझनेस ऑर्गनायझेशन्स अंडरटेक्स अँड ॲग्रेसिव्ह सेल्स प्रमोशन एफर्ट. मिअर मेकिंग अवेलेबल द बेस्ट प्रोडक्ट्स ॲट अ रिझनेबल प्राईस इज नॉट इनफ अनलेस द प्रोड्युसर अंडरटेक्स इफेक्टिव्ह सेल्समनशिप, ॲडव्हर्टायझिंग अँड पब्लिक रिलेशन. त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, तर कंज्युमरची काय टेंडन्सी असते की कंज्युमर हॅव नॉर्मल टेंडन्सी टू रेजिस्ट. म्हणजे कंज्युमर वस्तूला नकार द्यायच्यात, म्हणजे त्यांची टेंडन्सी तशी असते, ते तुमचं अगदी प्रोडक्ट अवेलेबल आहे म्हणून घेणार नाहीत, क्वालिटी आहे म्हणून घेणार नाहीत, युनिक फीचर्स आहेत म्हणून घेणार नाहीत, तर ते कधी घेतील, जर तुमची सेल्समनशिप चांगली असेल, तुम्ही ॲडव्हर्टायझिंगवरती भर दिला असेल, तुमचे पब्लिक रिलेशन्स चांगले असतील, तरच तुम्ही विक्री करू शकता अशी ही संकल्पना सांगते. आता जो व्यवसाय या संकल्पनेनुसार काम करणार आहे ते मार्केटिंगमध्ये कोणत्या कामावरती फोकस करणार आहे, तर सेल्समनशिप, ॲडव्हर्टायझिंग आणि पब्लिक रिलेशन्स, आणि कंज्युमरला ते प्रवृत्त करणार आहेत घ्यायला. लक्षात घ्या, काय म्हटलेलं आहे, द
तयार करा. इथं काय यामध्ये दाखवलेलं आहे पहा, या इमेजमध्ये दिसतं, प्रोड्यूस करा आणि काय करा, सेलसाठी प्रयत्न करा. ॲग्रेसिव्ह सेलिंग अँड प्रमोशनल एफर्ट्स हे तुम्ही केलेच पाहिजेत. तुम्ही प्रोड्यूस केला आहे म्हणून विकलं जात नाही, त्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तरच हा काय करतो, कन्झ्युमर घेतो. पहिल्या दोन विचारधारेमध्ये या पद्धतीनं तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं नव्हतं. पहिली विचारधारा प्रोडक्शनवर फोकस करायला सांगत होती, दुसरी प्रोडक्ट कॉन्सेप्ट ही क्वालिटी परफॉर्मन्स फीचरवरती फोकस करायला सांगत होती. ही विचारधारा कशावरती सांगते, तर प्रमोशनल एफर्ट्स. जी कंपनी किंवा जे व्यवसाय या विचारधारेनुसार वाटचाल करणार असतील, या कॉन्सेप्ट म्हणजे ही कॉन्सेप्ट ज्याने स्वीकारलेली आहे, त्यांचा फोकस बदलतो. त्यांचा फोकस हा या ठिकाणी सेलिंग कॉन्सेप्टनुसार सेल्समनशिप, ॲडव्हर्टायझिंग, पब्लिक रिलेशनवरती असतो. द सेलिंग कॉन्सेप्ट इज यूजफुल फॉर प्रमोटिंग द सेल्स ऑफ दोज गुड्स दॅट बायर डू नॉट थिंक ऑफ बाईंग सो इझिली, सच ॲज इन्शुरन्स, कन्झ्युमर ड्युरेबल्स, कार्स, स्कूटर्स, टेलिव्हिजन्स, कम्प्युटर्स. आता यासारखे जे प्रॉडक्ट असतील की यासाठी ग्राहकांना प्रवृत्त करणं, तर ह्या गोष्टी सहज लोक मिळालं म्हणून घेत नाहीत लक्षात घ्या. म्हणजे प्रोडक्शन कॉन्सेप्ट या वस्तूंच्या बाबतीत लागू होणार नाही, तर कुठल्या व्यवसायाच्या बाबतीत हे लागू पडेल की इन्शुरन्ससारखं असेल, कन्झ्युमर ड्युरेबल्स असतील, कार, स्कूटर, ह्याच्यासाठी व्यवसायाला वेगळा प्रयत्न करावा लागतो आणि कन्झ्युमरला प्रवृत्त करावं लागतं. अशा प्रोडक्टच्या बाबतीत ही विचारधारा योग्य ठरते. द अझम्पशन्स ऑफ दिस फिलॉसॉफी आर प्रोड्यूस द बेस्ट पॉसिबल प्रॉडक्ट ॲट रिझनेबल प्राईस. तुम्ही प्रोड्यूस करा रिझनेबल प्राईसला, फाइंड द बायर फॉर द प्रोडक्ट. नुसतं प्रोड्यूस करून थांबू नका, रिझनेबल प्राईसला त्यांना मिळेल अशा अनुषंगानं तुम्ही नुसतं प्रोडक्शन घेऊन थांबू नका. तर ही विचारधारा काय सांगते, संकल्पना काय सांगते, अजूनही पुढे जाऊन तुम्ही काम करणं महत्त्वाचं आहे. तुमचा फोकस अजूनही वाढवला पाहिजे. तुम्ही फाइंड द बायर्स फॉर द प्रोडक्ट, त्या वस्तूला तुम्ही काय करा, त्या प्रोडक्टला बायर शोधलं पाहिजेत तुम्ही. यूज ॲग्रेसिव्ह ॲडव्हर्टायझिंग, सेल्समनशिप अँड सेल्स प्रमोशन ॲक्टिव्हिटीज सो ॲज टू मॅक्झिमाइज द टर्न ओव्हर अँड प्रॉफिट. म्हणजे तुम्ही मग त्यासाठी ॲडव्हर्टायझिंग करा, सेल्समनशिप तुमची डेव्हलप करा, सेल्स प्रमोशन ॲक्टिव्हिटीज, आणि तुम्ही काय करा, विक्री वाढवा आणि तुमचा प्रॉफिट वाढवा, असं ही संकल्पना सांगते. त्यानंतर जी संकल्पना येते, द मार्केटिंग कॉन्सेप्ट, विपणन संकल्पना. आता ही संकल्पना काय सांगते पहा, लव द कस्टमर नॉट द प्रोडक्ट. म्हणजे व्यवसायानं लव द प्रोडक्ट काय केलं पाहिजे, कन्झ्युमरचा विचार केला पाहिजे अँड नॉट द प्रोडक्ट. तुम्ही जी वस्तू त्या कन्झ्युमरसाठी घेऊन जाताय त्यावरती तुमचं प्रेम नाही पाहिजे. तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही लक्ष कोणाकडे दिलं पाहिजे, तुमच्या कस्टमरकडे दिलेलं असलं पाहिजे. द मार्केटिंग कन्सेप्ट इज मोर रिसेंट बिझनेस फिलॉसॉफी, अगदी अलीकडील ही संकल्पना आहे. ॲज पर दिस फिलॉसॉफी, द की टू अचीव ऑर्गनायझेशनल गोल लाईज इन डिटर्मिनिंग द नीड्स अँड वॉन्ट्स ऑफ द पोटेन्शियल कस्टमर्स अँड सॅटिस्फाईंग दोज मोर इफेक्टिव्हली दॅट दॅन द कॉम्पिटिटर्स. द कॉन्सेप्ट कॅन बी इलस्ट्रेटेड ॲज अंडर, इट मीन्स यू हर टू फोकस ऑन द कन्झ्युमर्स. म्हणजे काय म्हणतात पहा, की यामध्ये तुम्ही कन्झ्युमरवरतीच फोकस करा, तुमच्या प्रोडक्टवरती करू नका. तर कन्झ्युमरवरती फोकस करायचा अर्थ होतो की तुम्ही त्यांच्या नीड्स वॉन्ट्स ह्या तुम्ही फाइंड आउट करा, अंडरस्टँडिंग करा, त्यानंतर तुम्ही प्रोडक्शन घ्या, प्रोड्यूस करा आणि मग तुम्ही एफर्ट्स घ्या, अगदी सेलिंग एफर्ट्स तुम्ही करा. पण त्या एफर्ट्स किंवा हे जे तुम्ही सगळं करता, हे सगळं तुम्ही कुणासाठी करताय, कन्झ्युमरसाठी करताय. म्हणजे त्याला तुम्ही सॅटिस्फॅक्शन देण्यासाठी तुम्ही हे सगळं करताय, हे तुम्ही बेसिक लक्षात ठेवूनच तुम्ही प्रत्येक जी काय ॲक्टिव्हिटी कराल ते तुम्ही करणार आहात, अशी ही विचारधारा सांगते. म्हणजे तुम्ही पूर्ण लक्ष हे तुमच्या कन्झ्युमरकडे देणार आहात. कन्झ्युमरला किंमत म्हणजे अफोर्डेबल, कन्झ्युमरला क्वालिटी मिळायला पाहिजे, कन्झ्युमरला अमुक फीचर्स त्यांचे म्हणजे लाईक्स डिसलाईक्स आहेत, लाईक्स आहेत, हे सगळं फक्त तुम्ही जे कराल ते कुणाला समोर ठेवून करणार आहात, कन्झ्युमरला करणार आहात.
कंज्युमरला कंज्युमर सॅटिस्फॅक्शन मिळायला पाहिजेत एवढाच हेतू ठेवून तुम्ही या विचारसरणीनुसार काम करता. तर इथं काय म्हटलेलं आहे पहा, लर्न व्हॉट दे वॉन्ट, प्रोड्यूस इट, मार्केट इट, सेल व्हॉट दे वॉन्ट, सॅटिस्फाय नीड्स ऑफ कंज्युमर्स. म्हणजे पहिलं समजून घ्या वॉन्ट्स नीड्स आणि त्याचा अभ्यास करा आणि मग प्रोड्यूस करा तुम्ही. त्यानंतर काय म्हटलं आहे, सॅटिस्फाय नीड्स ऑफ कंज्युमर. तुम्ही कंज्युमरच्या सॅटिस्फॅक्शनचा विचार करून त्यांच्या गरजा कसा भागतील हा प्रयत्न करून तुम्ही मार्केटिंग करणार, फोकस करणार, म्हणजे मार्केटिंग कॉन्सेप्ट. त्यानंतर जी कॉन्सेप्ट आहे ती म्हणजे होलिस्टिक कॉन्सेप्ट. आता यामध्ये काय म्हटलं आहे की द मार्केटिंग कॉन्सेप्ट इज मार्केटिंग स्ट्रॅटेजी दॅट इज डेव्हलप्ड बाय थिंकिंग अबाउट द बिझनेस ॲज अ होल म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही पूर्ण बिझनेसचा विचार करून, बिझनेस ॲज अ होल जेव्हा स्ट्रॅटेजी डेव्हलप करता, जी काही संकल्प म्हणजे विचार तुम्ही करता, जी फिलॉसॉफी तुम्ही अडॉप्ट करता, बिझनेस ॲज अ होल विचार करता, ती कोणती कॉन्सेप्ट आहे तर होलिस्टिक म्हणतात. इट्स प्लेस इन द ब्रॉडर इकॉनॉमी अँड सोसायटी. म्हणजे तुम्ही बिझनेस ॲज अ होल, त्या बिझनेसच्या इकॉनॉमीमध्ये काय प्लेस आहे, सोसायटीमध्ये त्या बिझनेसला काय स्थान आहे, हा विचार करून जेव्हा तुम्ही मार्केटिंगमध्ये ॲक्टिव्हिटी करता तेव्हा त्याला काय म्हणतात की होलिस्टिक असं म्हणतात, कॉन्सेप्ट असं म्हणतात. अँड इन द लाईव्ज ऑफ इट्स कस्टमर्स, म्हणजे तुम्ही त्यामध्ये कस्टमरचाही विचार करताय, इकॉनॉमीचा विचार करताय, समाजाचा विचार करताय, आणि बिझनेसच्या कुठल्या एका प्रोडक्शनचा प्रोडक्टचा नाही, तर बिझनेस ॲज अ होल विचार करून तुम्ही फंक्शनिंग करता, त्याला होलिस्टिक ॲप्रोच असं म्हणतात. इट अटेम्प्ट्स टू डेव्हलप अँड मेंटेन मल्टिपल पर्स्पेक्टिव्ज ऑन द इकॉनॉमीज ऑन द कंपनीज कमर्शियल ॲक्टिव्हिटीज. म्हणजे तुमच्या मल्टिपल असा पर्स्पेक्टिव असतो, तुमच्या ज्या काही तुम्ही ॲक्टिव्हिटी परफॉर्म करता तेव्हा तुमचा पर्स्पेक्टिव हा मल्टिपल असतो. आता कोटलरने काय म्हणले पा, द होलिस्टिक मार्केटिंग कॉन्सेप्ट इज बेस्ड ऑन द डेव्हलपमेंट, डिझाईन अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ मार्केटिंग प्रोग्राम, प्रोसेसेस अँड ॲक्टिव्हिटीज दॅट रिकग्नायझेस देअर ब्रेथ अँड इंटरडिपेंडन्सीज. जेव्हा हा विचार करून तुम्ही मार्केटिंगचा प्रोग्राम डेव्हलप करता, डिझाईन करता आणि त्या पद्धतीनंच तुम्ही इम्प्लिमेंट करता, त्याला त्यांनी होलिस्टिक कॉन्सेप्ट असं म्हटलेलं आहे. या अगदी ग्लोबल कॉम्पिटिशनमध्ये कुठली यातली कॉन्सेप्ट व्यवसायाला यश मिळवून देऊ शकते तर होलिस्टिक मार्केटिंग कॉन्सेप्ट. अशा पद्धतीनं ह्या वेगवेगळ्या कॉन्सेप्ट या ठिकाणी आपण अभ्यासलेल्या आहेत. त्यातली पहिली होती प्रोडक्शन, प्रोडक्ट कॉन्सेप्ट, सेलिंग कॉन्सेप्ट, मार्केटिंग आणि होलिस्टिक कॉन्सेप्ट. अशा वेगवेगळ्या विचारधारा की ज्या वेगवेगळ्या या विचारधारेतून किंवा संकल्पनेतून मार्केटिंगमध्ये नेमकं फोकस कशावरती करायचं याचं व्यवसायाला मार्गदर्शन हे मिळत असतं. वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये वेगवेगळ्या विचारधारा ह्या व्यवसायाला यश मिळवून देतात. त्यामुळं कोणती विचारधारा काय सांगते आणि त्यानुरूप व्यवसायानं कशावर फोकस केला पाहिजे हे यानुसार ठरलं जातं. म्हणून हा भाग मार्केटिंगचा अभ्यास करत असताना सर्वात महत्त्वाचा आहे. थँक्यू.